श्री गुरु विनायक महाराज पाल यांच्याकडे एक वर्ष शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांच्या प्रेरणेमुळे मी आळंदीला गेलो आणि मग पांचाळ गुरुजीकडे शिक्षण घेतलं. तर जे काही मी त्यांच्याकडे शिकलो, कौन महाराज शिकले, ते आम्ही आज तुम्हाला सादर करून सांगतो. प्रथमत आपले आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा यांचे एक परणवाद होतो, त्यांच्या पर्णाने सोलोचा समारंभ प्रारंभ होतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता एक परम गणपती पण गंगं गणपती गजमुख मंगल धीट धीड धीट धीड धीट धीड थुन थुन तत्त थै जय जग वंदन वक्र तुंड धने धाता विघ्न हरण सुख करण धगे न धगे धुमकिट धुमकिट तुडुंग तुडुंग गति गण थै तुडुंग तुडुंग गति गण थै तुडुंग तुडुंग गति गण थै. आता मी जे म्हणून दाखवलं हे मृदंगावर कसं वाजते बघा. चौताल आहे, चौतालामध्ये चक्रधार साधा चक्रधार आहे, त्याच्यामध्ये एक बोल सुद्धा येतो, मुकळा सुद्धा वाजवला जातो. चौतालामध्ये प्रकार 12 प्रकार आहेत, त्याच्यामधला हा पहिला प्रकार. चक्रधार वाजवून सांगतो. आपल्या ठाईच्या चालीमध्ये त्याचा वापर होतो, अगदी साधा चक्रधार आहे. हा चक्रधार जगदाळे गुरुजीचा आहे. पंडित जगदाळे गुरुजी हे महाराष्ट्रातले विख्यात पखवाज वादक आहे आणि त्यांचा चक्रधार आहे. तो चक्रधार असा आहे. गडीकडे धा धा गडीकडे धा त्रिकडे तकता गडीकडे धा त्रिकडे तकता त्रिकडे धा त्रिकडे तक त्रिकडे तकता त्रिकडे धक्ती नागिणे धक्ती नागिणे धा गडीकडे धा धा गडीकडे धा त्रिकडे तकता गडीकडे धा त्रिकडे तकता त्रिकडे धा त्रिकडे तक त्रिकडे तकता त्रिकडे धक्ती नागिणे धक्ती नागिणे धा गडीकडे धा धा गडीकडे धा त्रिकडे तकता गडीकडे धा त्रिकडे धा त्रिकडे तक त्रिकडे तकता त्रिकडे धक्ती नागिणे धक्ती नागिणे धा. पहिली लय त्याची 10 पट असते, म्हणजे समजायसाठी तशी तर ते 10 पट नसतात, गाडीची स्पीडच्या नुसार सांगतो. पहिली पट 10 पट असते, दुसरी लय त्याची 30 पट असते आणि तिसरी लय त्याची 50 पट असते. आता तो चक्रधार 3 लय मध्ये कसा वाजतो बघा.
दिंग दिंग तकिट तकिट धद्रक धिकिट कतग दिगन धद्रक धिकिट कतग दिगन दिंग दिंग टकिट तकिट धद्र कतग दिगन धा दिंग दिंग तकिट तकिट धद्र धिकिट कतग दिगन धा दिंग दिंग तकिट तकिट धद्र धिकिट कतग दिगन धा दिंग दिंग तकिट तकिट धद्रक धिकिट कतग दिगन धद्रक धिकिट कतग दिगन दिंग दिंग तकिट तकिट धद्र धिकिट कतग दिगन धा दिंग दिंग तकिट तकिट धद्र धिकिट कतग दिगन धा दिंग दिंग तकिट तकिट धद्र धिकिट कतग दिंग दिंग तकिट तकिट धद्रक धिकिट कतग दि धद्रक धिकिट कतग दिगन दिंग दिंग तकिट तकिट धद्र धिकिट कतग दिगन धा दिंग दिंग तकिट तकिट धद्र धिकिट कतग दिगन धा दिंग दिंग तकिट तकिट धद्र धिकिट कतग दिगन धा बघितलं असेल की पखवाज दोन्ही हातानं वाजते आणि दोन्हीकडून वाजते, पण काही बोल असे आहे की ज्यांना इकून पण वाजवता येते आणि इकून पण वाजवता येते. काही बोल असे शास्त्रामध्ये त्याचे उल्लेख आहे. तर एक बोल आहे, एक चक्रधारच आहे. हा चक्रधार मी अरुण गुरुजी कदम यांच्याकडे शिकलो. ते पण मोठे पखवाज वादकच आहे. त्यांनी स्वतः तयार केलेला सुभाष महाराज देशमुख यांचा तो चक्रधार. तो चक्रधार असा आहे, म्हणून वेळ न करता आपले पचमळीचे महादेव बाबा त्यांचं एक परण वाजवतो आणि त्यानंतर काही लग्न प्रकार आणि त्यानंतर जो एक व्यसनमुक्तीवर मोकळा म्हणून बोल आहे तो वाजवी आणि सेवा आपली संपवली. शंकर शिव गौरी वरणाचे डिम 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 डमरू बाजे मृदंग धननन घिडान धननन तखुंग तखुंग त्रिकट तक त्रिकिंगदा तखुंग तखुंग त्रिकट तक त्रिकिंगदा तखुंग तखुंग त्रिकट तक त्रिकिंगदा शंकर शिव गौरी वरणाचे डिम 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 डमरू बाजे मृदंग धननन चालीमध्ये काही लग्गी बाज असतो ज्याच्यावर हरिपाठामध्ये सुंदर नाचता येतो.
तिथे आता व्यसन खूप जण करतात. मी करत नाही म्हणून सांगून राहिलं बरं. नाही तर म्हणाल तुम्ही प्रमाण वापराल नाही तर. एकनाथ महाराजनं फूट सुटला म्हणून सांगितलं बा म्हणून माझं. मी खरा सोडला म्हणून तुम्हाला उपदेश करत आहो. खाणं चांगली गोष्टच नाही पण आता कुणी ऐकत नाही. हा बोल मंगेश महाराज जाधवने तयार केला. जे काही गुरुवर्याकडून शिकलो मी ते सादर करतो. तो बोल कसा आहे. पान सुपारी काय म्हटलं. पान सुपारी काथ चुना. तिकडे जाऊन तिकडे जाऊन थूक. तिकडे जाऊन तिकडे जाऊन थूक. तिकडे जाऊन तिकडे जाऊन थूक 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 थूक. पण मनपात नको. मनपात का नको. इथं स्वप्न चालू आहे बा. हे जे मी म्हणून दाखवलो हे मृदंग. Yeah.